नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडियन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। करमाळ जवळ मालगाडीने चिरडल्याने 16 परप्रांतीयांचा जागीच मृत्यू। पायी चालून थकल्याने रात्री रुळावर झोपले होते मजूर। खासदार जलील यांनी साधला सरकारवर निशाणा। मालेगावहून परतलेल्या एसआरपीएफच्या 72 जवानांना कोरोनाची लागण। शहरातील बाधितांची संख्या पोहोचली 468 वर। मध्य प्रदेशातील 1200 कामगारांना विशेष श्रमिक रेल्वेने भोपाळला पाठवले। इतर परप्रांतीयांची मात्र पायपीट सुरूच। आणि शिवसेनेचा गरजूंना मदतीचा हातभार। पडेगाव भावसिंगपुरात धान्याचे किट वाटप। आता सविस्तर बातम्या। आज पहाटे हृदयाचा थरका पुडवणारी दुखद घटना घडली। 16 परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले। हे सर्वजण जालना येथील स्टील फॅक्टरीत कामाला होते आणि पायीच रेल्वे ट्रॅकवरून औरंगाबादकडे येत होते। थकवा आल्याने रुळावर झोपी गेल्याने हा भीषण अपघात घडला आहे। आपल्या घराकडे जाण्याची ओढ परराज्यातील 16 मजुरांना फारच यातनादायी आणि दुर्दैवी ठरली। आज पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास करमाळ जवळच्या सटाणा येथे मालगाडीने चिरडल्याने मध्य प्रदेशातील या 16 परप्रांतीय मजुरांना आपला जीव गमवावा लागला। अत्यंत हृदयद्रावक अशा या घटनेचा वृत्तांत असा की जालना MIDC मध्ये एका स्टील फॅक्टरीत काम करणारे काही मजूर लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी आतुर झाले होते। त्यातील 19 जण काल रात्री पायी जालन्याहून औरंगाबादकडे रेल्वे रुळावरूनच मार्गक्रमण करीत निघाले। कालच औरंगाबादहून भोपाळकडे एक रेल्वेगाडी सोडण्यात आली होती, त्यामुळे आपल्यालाही जाता येईल ही एकमेव आशा मनात बाळगून त्यांनी 55 ते 60 किलोमीटरचे अंतर पायीच कापले। पायी चालल्याने दमून गेल्याने 4:30 सुमारास थोडी विश्रांती घ्यावी म्हणून त्यातील 16 जण रुळावरच झोपले तर बाकीचे शेजारी थांबले। गाढ झोपेत असताना अचानक जालन्याकडून एक मालगाडी वेगात आली व काही काळाच्या आतच या मजुरांना चिरडून गेली। 16 जणांचा जागेवरच मृत्यू झाला। त्यांच्या देहाचे छिन्न विछिन्न तुकडे रेल्वे ट्रॅकवर जिकडे तिकडे विखुरले गेले होते। सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच रेल्वेच्या आरोग्य सेवा पोहोचणारी गाडीही पोहोचली। मृतदेहाचे तुकडे गोळा करून सर्व मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले। या घटनेत एक मजूर जखमी झाला असून बाकीचे 3 जण सही सलामत आहे। मध्य प्रदेशातील सहडोल आणि उमरिया या जिल्ह्यातील हे मजूर जालन्यातील SRJ या लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या स्टील फॅक्टरीत कामाला होते। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संवेदना व्यक्त केली आहे, तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। 7 बजे चला, चलते चलते हम लोग पहुँचे 5 बजे, 4 बजे पहुँचे, 4 बजे पहुँचे तो मैं थोड़ा पीछे था, इन लोग आगे आके वो लाइन पे बैठ गया, हम लोग उधर सो गए थे, थोड़ा बैठे बैठे झपकी लग गया, इन भी आके लाइन पे बैठ के झपकी लगा लिए। इतने से थोड़ी देर बाद गाड़ी आने लगा तो मेरे को सुनाई पड़ा गाड़ी आ रहा है, मेरे को सुनाई पड़ा तो मैं वहाँ से दौड़ के आया, उसको आवाज़ दिया, गाड़ी पास में पहुँच आया। सब लोग अंतौली के हैं और 4 आदमी उमरिया जिले के हैं। सब एक साथ काम करते। दरम्यान हा रेल्वे अपघात दुर्घटना नसून ती राज्यकर्त्यांची नाकर्तेपणामुळे झालेली 16 मजुरांची हत्याच आहे, असा खळबळजनक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे। लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे प्रत्येक जण जाण्यासाठी आग्रह धरित आहे, मात्र प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नसल्यानेच इतकी मोठी घटना घडल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले। लेकिन मैं इसे एक्सीडेंट नहीं कहूंगा बल्कि हत्या कहूंगा, और हत्या इसलिए कहूंगा कि सारा देश जानता है, सरकारें जानती है, चाहे वो राज्य सरकार हो या केंद्र सरकार हो, कि आज महाराष्ट्र के अंदर जितने मजदूर फंसे हुए हैं, मेरे अपने जिले के अंदर कई हजार ऐसे मजदूर हैं जो मध्य प्रदेश के, बिहार के, उत्तर प्रदेश के, झारखंड के, पश्चिम बंगाल के, ये
डेढ़ महीने से इस इंतजार में थे कि हमें अपने घर तक पहुंचाने का कोई इंतजाम किया जा सके। हम बार बार सरकार से गुहार लगाते रहे कि इनको अपने घर पहुंचाने का इंतजाम किया जाए। तो ये जो है ये एक्सीडेंट नहीं है, ये मजबूर लोग इस उम्मीद से निकले थे कि हम सड़क के ऊपर से जा नहीं सकते हैं क्योंकि लॉकडाउन है, पुलिस हमें जाने नहीं देंगी, तो ये चोर रास्ते की तलाश करते हैं। और कई ऐसे केसेस है कि जहां पर लोग पहाड़ों के ऊपर से छोटी छोटी नदियों के अंदर से पास करके दूसरे शहरों को जा रहे हैं इस उम्मीद के अंदर कि हमें यहां कुछ नहीं मिला वहां कुछ मिल सकता है। और इसी उम्मीद को लेकर जालना से जब ये मजदूर निकले थे भुसावल की तरफ जा रहे थे, जो प्राथमिकता हमें जानकारी मिली है, क्योंकि भुसावल एक रेलवे जंक्शन है और उन्हें ऐसा लगा कि बहुत सारी ट्रेन वहां से गुजरती है तो हो सकता है ये ट्रेन हमें वहां पर मिल जाए करके। लेकिन मैं समझता हूं कि इस वक्त आरोप लगाने का नहीं है, लेकिन क्या ये हकीकत नहीं है कि आज सड़कों के ऊपर कई सौ ऐसे मजदूर हैं जो औरंगाबाद से खुद पैदल निकले हैं, 1400, 1600, 1700 किलोमीटर का सफर वो पैदल करने के लिए मजबूर हो गए हैं, वो साइकिलों के ऊपर निकल पड़े हैं क्योंकि उन्हें अपने घर जाना है। क्या सरकार ये अच्छी तरह से नहीं जानती है जिस तरह से प्लानिंग की गई है कि हम 7 मई से 16 मई के दौरान इतने फ्लाइट्स ऑपरेट करेंगे और यहां से पूरे जितने भी हमारे पैसेंजर्स दूसरे मुल्कों के अंदर है उन सबको यहां पर लेकर आएंगे? क्या इस तरह की प्लानिंग रेलवे डिपार्टमेंट की तरफ से की गई थी कि हम महाराष्ट्र में इतने हजारों नहीं है लाखों ऐसे मजदूर हैं जो यहां पर रोजगार के लिए अपना पेट भरने के लिए आए हुए हैं, आज वो अपने घर अगर जाना चाह रहे हैं तो उनकी मजबूरी है और वो मजबूरी को सरकार अगर नहीं समझ रही है तो हम यकीनन कहेंगे कि ये जो मजदूरों की मौत हुई है ये कोई एक्सीडेंट से नहीं हुई है, ये हत्या हुई है और इसके लिए सरकार पूरी तरह से जिम्मेदार है। औरंगाबाद शहरात 110 कोरोना पॉजिटिव रुग्णांपैकी SRPF से 72 जवान आढळल्याने खळबळ उडाली असून हे सर्व पोलीस जवान मालेगाव येथे ड्युटीवर तैनात होते। सातारा जवळच्या या SRP कॅम्पमध्ये एक जवान या आधी पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला होता। या सर्व जवानांना उपचाराकामी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मालेगाव येथील कर्तव्यावर असणाऱ्या राज्य राखीव दलातील 72 जवानांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 400 वर पोहोचली आहे। आज सकाळपासूनच बाधितांच्या संख्येत भर पडली असून नवे 18 रुग्ण आढळले। 72 SRP पोलीस आणि इतर 18 असे 90 नवे कोरोनाबाधित आढळून आल्याने शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 468 इतका झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले। आतापर्यंत शहरातील 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून 30 जण या आजारामुळे पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली। औरंगाबादहून मालेगावला ड्युटीवर SRPचे 106 जवान गेले होते, तेथील ड्युटी संपवून ते औरंगाबादला परतले। या सर्व जवानांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता त्यातील 72 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे। या सर्व जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। शहरातील N6, N7 तसेच गारखेडा येथील महापालिका शाळांमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या परप्रांतीय कामगारांना काल रात्री विशेष श्रमिक रेलने भोपाळला रवाना करण्यात आले। जिल्हा प्रशासनाने या परप्रांतीय मजूर कामगारांची गावी जाण्याची व्यवस्था केली होती। औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून काल रात्री विशेष श्रमिक रेल भोपाळसाठी रवाना झाली। शहरातील विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या परप्रांतीय लोकांना तसेच जालना, नांदेड, उस्मानाबाद, बीड येथील विविध निवारागृहात आश्रयास असलेल्या परप्रांतीयांना या विशेष रेल्वे गाडीने पाठविण्यात आले। लॉकडाऊनमुळे गेल्या 40 दिवसांपासून परप्रांतीय नागरिक औरंगाबाद शहरात मनपा शाळा येथे अडकलेले होते। त्यांची एकच मागणी होती, आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या, मात्र सरकारने तशी परवानगी दिली नव्हती। काल भोपाळसाठी विशेष श्रमिक रेलगाडी सोडण्यात आली। रात्री 8 वाजता रेल्वे गाडीने औरंगाबाद स्टेशन सोडले। या रेल्वेत 1200 कामगार होते। जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली। पूर्ण रेल्वे सॅनिटाईज करण्यात आली होती, तर सोशल डिस्टन्स पाळून आसन व्यवस्था करण्यात आली, प्रत्येकाला मास्क देण्यात आले, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती। परजिल्ह्यातून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची ताप तपासणी नियमितपणे गोलवाडी येथील केंद्रावर करण्यात येत आहे। आतापर्यंत या ठिकाणी 10,000 वर लोकांची थर्मल टेस्टिंग करण्यात आली आहे। शहराचे मुख्य प्रवेशाचे ठिकाण असलेल्या गोलवाडी येथे गेल्या 1.5 महिन्यांपासून महापालिका आणि छावणी परिषदेचे फीवर चेकपॉइंट कार्यरत आहे। या केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, नगर, मुंबई, ठाणे आदी ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांची ताप तपासणी करण्यात येत आहे। बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण तर झालेली नाही ना हे तपासण्यात येते, तर जर कुणाला ताप, खोकला, घसा खवखवणे
आदी लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित उपचार करण्यास दवाखान्यात भरती करण्यात येते आणि लक्षणे नसल्यास जाण्याची परवानगी असते, असे येथे कार्यरत आरोग्य कर्मचारी यांनी एडीएन न्यूजशी बोलताना सांगितले. आतापर्यंत येथे 10,000 थर्मल चेकिंग करण्यात आली आहे. 2 दिवसाच्या आत मला ठाणे महापालिकेकडून परमिशन आली आणि मग मी इकडं औरंगाबादला आलो. कमीत कमी 40 दिवसच्या वर झाले होते. ऑनलाईन प्रोसिजर होतं, ऑफलाईनने भरला होता मी, त्याच्यात 2 दिवस तरी लागले मला. इथं आमच्याकडून पूर्ण माहिती घेतली आणि मग आम्हाला 14 दिवसाचं होम क्वारंटाईन सांगितलं. वरतून आम्हाला स्टॅम्प पण मारून दिला. होम क्वारंटाईन आतापर्यंतचे 30 झालेले आहेत औरंगाबाद जिल्ह्याचे आणि बाहेर दुसऱ्या जिल्ह्यातून इथून प्रवास करणारे असे 25 लोक झाले. ज्याचे टोटल म्हणून 55 झाले. इथं सगळे जे बाहेर जिल्ह्यातून येत आहेत त्या लोकांचं इथं नाव प्रॉपर जे औरंगाबादला राहणारे तिथला प्रॉपर ॲड्रेस प्लस ते जिथून येत आहेत तिथला प्रॉपर ॲड्रेस घेतला जातो आणि त्यांच्यासोबतले जेवढे लोक आहेत त्यांचे नावं लिहून त्यांचे एज त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर प्रत्येकाचे वेगवेगळे असं सगळ्यांचं लिहून औरंगाबादमध्ये थांबणाऱ्या लोकांना होम क्वारंटाईनचा स्टॅम्प लावला जातो. त्यांना असं सांगितलं जातं की 14 दिवस घराच्या बाहेर जायचं आणि किंवा घरात पण ज्या लोकं आहेत त्यांच्यापासून दूर राहायचं असं औरंगाबादच्या लोकांना थांबणाऱ्या लोकांना सांगितलं जातं. आणि जे बाहेरच्या जिल्ह्यातले असतात त्यांचे फक्त नाव लिहून जिथे जाणार आहेत तिथला ॲड्रेस आणि जिथून निघाले तिथला ॲड्रेस लिहून घेतला जातो आणि त्यांचा परमिशन लेटरचा फोटो काढला जातो. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. ईडीएन दर्शकांना नम्र निवेदन आहे की सरकारने केलेल्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करा. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कोरोना हा जीवघेणा विषाणू आहे. जगातल्या अनेक प्रगत देशांनी कोरोनापुढे हात टेकले आहेत, तेव्हा मस्करी नको, घरातच बसा. जोपर्यंत कोरोनाचा धोका टळत नाही तोपर्यंत घरीच बसा. कोरोनाचा विषाणू हा संपर्कातून म्हणजेच स्पर्श झाल्यावरच पसरतो, त्यामुळेच सरकार म्हणते सोशल डिस्टन्सिंग बाळगा. एकमेकापासून किमान 3-4 फुटाची अंतर ठेवा. जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर तोंडाला मास्क लावा. महत्त्वाचे म्हणजे बाहेरून आल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा. साबण लावून 1/2 मिनिटभर हातावर हात रगडा, मग चांगले धुवून काढा. चेहऱ्याला वारंवार हात लावू नका. नाक, तोंड, डोळ्यांना हात लावू नका. मास्कचा वापर झाल्यावर त्याची विल्हेवाट लावा. सर्वात चांगला उपाय मास्क जाळून टाकणे हा आहे. शिंक किंवा खोकला आल्यास तोंडावर हात ठेवून किंवा चेहरा झाकून शिंका. आपल्याला ताप सर्दी असेल तर दुसऱ्या कोणाच्याही जवळ जाऊ नका. त्याचबरोबर आजारी अथवा कोरोनाबाधित व्यक्तीच्या अजिबात जवळ जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच कुठल्याही गोळ्या औषध घेऊ नका. कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित शासकीय रुग्णालये, मनपाची आरोग्य केंद्रे किंवा नजीकच्या डॉक्टरकडे जा. त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा. मित्रांनो, ईडीएन दर्शकांनो, पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, कोरोनाला हरवायचे असेल तर घरात बसूनच त्याच्यावर मात करता येईल. जर त्याला एक जण जरी चुकून भेटला तर तो त्याच्या मार्फत इतरांपर्यंत नक्कीच जाईल आणि या एकामुळेच आम्ही कोरोना विरुद्धचे युद्ध हरू शकतो. म्हणून तो एक मी नव्हेच हे आपल्या मनाशी पक्क करा आणि आपल्यासाठी रणांगणावर लढणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, नर्स, वॉर्ड बॉय, मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्याचबरोबर इतर सर्व जे आमच्यासाठी लढत आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञतेचे 2 शब्द आभार व्यक्त करणारे मनात आणा हीच विनंती. नमस्कार. We'll be right back.
गुस्से में। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शिवसेना अनेक भागांमध्ये गरजू गरीब लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पडेगाव येथे धान्याच्या किट वाटप करण्यात आल्या। शिवसेना पडेगाव शाखेच्या वतीने गरजू रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना भोजन तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे। नुकतेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत 700 धान्य किट वाटप करण्यात आले। कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून त्यांना कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून मदत मिळत नाही, त्यामुळे या सर्व लोकांच्या भोजनाची व्यवस्था शिवसेना करीत आहे। यावेळी चंद्रकांत खैरे यांनी पडेगाव शाखेच्या या उपक्रमाचा गौरव केला। यावेळी आमदार संजय शिरसाट, DYSP अशोक आमले, जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, अंबादास मस्के, नगरसेवक रावसाहेब आमले, नगरसेवक सुभाष शेजवळ आदींची उपस्थिती होती। आज मात्र पडेगाव मिटमिट्यामध्ये मी आहे स्वतः, त्याचप्रमाणे आमचे धडाडीचे आमदार संजय शिरसाटजी आहेत, आम्ही दोघंही इथे आहेत। परंतु कशासाठी? आज आपले या भागातले लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय रावसाहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने किट वाटपायचा कार्यक्रम ठेवलेला आहे गोरगरीब जनतेला। पण हेच नाही, आत्तापर्यंत त्यांनी जवळपास किती लोकांना दिले, जवळपास 100 क्विंटलपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी सगळं सामान दिलेलं आहे। आणि म्हणून रावसाहेब आमले उर्फ रावण आमले हे खरोखर त्या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आहे आणि स्वतः धावून जाणारे कार्यकर्ते आहेत। आणि त्या मी अशा कार्यकर्त्यांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तर देईनच, परंतु प्रत्यक्षात शिवसैनिक हा बाळासाहेबांनी निर्माण केलेला शिवसैनिक आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आहे। आणि म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक, तिथे काही दुजाभाव नाही की मी मोठा घेतो छोटा घेतो, सगळे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने काम करत आहेत आणि लोकांना मदत करत आहेत। आमदार व जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या आदेशाने नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा आदी भागात धान्याचे किट वाटप करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या लोकांना कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना गरजूंना मदत करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार शिवसेना शाखा नंदनवन कॉलनी, शांतीपुरा तसेच भीमनगर, भावसिंगपुरा येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी धान्याचे किट वाटण्यात आले। यावेळी उपशहर प्रमुख राजू दानवे, विभाग प्रमुख नरेश मगर, उपविभाग प्रमुख दादासाहेब लोखंडे, माजी विभाग प्रमुख मनेश राज जयस्वाल, माजी उपविभाग प्रमुख एकनाथ भुजबळ, शाखा प्रमुख सुमित लखन, हीरा जनार्थकर आदींची उपस्थिती होती। जिन्सी मनपा आरोग्य केंद्रातही परप्रांतीय लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। या केंद्रात 215 परप्रांतीय, ज्यामध्ये जमातच्या काही सदस्यांचा समावेश आहे, अशांना आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात आले। महानगरपालिकेच्या जिन्सी येथील आरोग्य केंद्रात जवळपास 215 संशयितांची तपासणी करण्यात आली। काही जमातला जाऊन आलेले भाविक तसेच परप्रांतीय लोक असल्याने त्यांना परत जाण्यासाठी आरोग्य तपासणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, त्यामुळे जिन्सी आरोग्य केंद्रात ही तपासणी करण्यात आली। आरोग्य अधिकारी डॉक्टर फरीन फातेमा यांच्या नेतृत्वात केंद्रात काम होत असल्याचे आरोग्य अधिकारी चव्हाण यांनी ADN न्यूजशी बोलताना सांगितले। आरोग्य केंद्र जिन्सी येथे जे बाहेरचे जे लोक आलेले त्यांना आम्ही इथं सर्व तिकीट देऊ लागलो। आमच्या वॉर्डमधून आमचे मेडिकल ऑफिसर, सर्व कर्मचारी आमच्या डेली सर्व्हिस आले, तर आमच्याकडे सर्व आरोग्य शिक्षण देऊ लागलो आम्ही कोरोनाबद्दल। आमच्या एरियात आतापर्यंत एक पण पेशंट नाही आहे, त्याची काळजी घेऊ लागलो। बाकीचे जे रोजचे 550 काल आतापर्यंत आम्ही 200 सरपट तिकीट दिले आरोग्य तपासणीसाठी, जे बाहेर जिल्ह्यात समजा बाहेर राज्यात जाणारे त्यांना। बाकीचं सर्व व्यवस्थित चालू आहे, आम्ही सर्व सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्याच्यानंतर त्यांना मास्क वगैरे लावून ते, आणि आमचं डेलीचं सर्व्हे पण चालू आहे। आम्ही गेल्यात पण जात आमच्या दोघं वार्डमध्ये बारीक सर्व्हे करून आमच्याकडे आतापर्यंत एक पेशंट नाही। आरोग्य शिक्षण भरपूर चालले आमच्या मॅडमचं सहकार्यातून।
स्थानिक पातळीवरील प्रशासन परप्रांतीयांना सुखरूप घरी पाठवण्याची व्यवस्था करीत असले तरी अजून काही कामगारांना हे खरे वाटत नाही, त्यामुळे ते पायपीट करूनच आपल्या गावी जात आहेत. काल अहमदनगरहून 20 जण पायी शहरात दाखल झाले. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली असली तरी अजूनही अनेक मजूर कामगार पायीच आपल्या गावाकडे निघालेले आहेत. अहमदनगर येथून निघालेले 20 परप्रांतीय कामगार आज सकाळी शहरात पोहोचले. त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हते, पाणीही प्यायला मिळाले नाही. चालून चालून पाय दुखले, चपला तुटल्या, मात्र घराकडे जाण्याचे प्रयत्न त्यांनी सोडलेले नाहीत. या लोकांना कुणीतरी खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात जायचा सल्ला दिला. त्यानंतर हे सर्वजण खासदारांच्या कार्यालयावर पोहोचले. तेथे त्यांना भोजन उपलब्ध करून देण्यात आले. आता त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था खासदार इम्तियाज जलील हे करणार आहेत. अशाच प्रकारे अजूनही अनेक परप्रांतीय कामगार पायी जात असून त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करण्याची गरज आहे. पैदल आ रहे हैं आप नगर से? जाना है. अच्छा, कहाँ जाना है अभी यहाँ से? गोरखपुर के लिए, महाराजगंज जिला. गोरखपुर के लिए? तो अभी आप यहाँ पे आए हैं तो आपको यहाँ पे मतलब यहाँ से आपको काम आए थे तो ये भैया हैं, इनसे बातचीत हुई. क्या बोले यहाँ पे? पहुँच जा नहीं पाओगे तो यहाँ पे कार्यालय पे काम फार्म भरो और फिर से यहाँ से कुछ होगी मदद बोले ना यहाँ पे. हाँ, तो आप अंदर जाके आए? हाँ, फॉर्म भरा है. फॉर्म भर के आ गए आपने? हाँ. क्या बोले आपको? बोले कि ठीक है, एक दो दिन रुकना पड़ेगा तो रुकना पड़ेगा, तुम लोग को भिजवाएंगे. हाँ, तो बराबर है. ये हमारे औरंगाबाद के खासदार साहब जो है, हाँ, इम्तियाज जलील साहब, ये उनका ऑफिस है. हाँ. और ये सबकी मदद कर रहे हैं. जितने बाहर के जो फंसे हुए अपने पास वो है, तो हमारे खासदार साहब जो है तो सबकी ऐसी कार्रवाई करके जो तो उनको अपने अपने घर अपने अपने रास्ते में अपील करते आ रहे हैं योगी सरकार से. योगी सरकार से कुछ भी नहीं, अभी लोग अपनी तरफ के नेता लोगों से बात किए, कुछ भी नहीं हुआ अभी तक. यहाँ तक कोई मदद नहीं मिली. रास्ते में पांव भी छिल गए हम लोग के चलते चलते अभी तक. कब निकले थे आप लोग वहाँ से, नगर से? कल सुबह से निकले थे. कल यहाँ कब पहुँचे? यहाँ अभी पहुँचे हैं 10 बजे तक. सुबह 10 बजे पहुँचे? पूरे 24 घंटे आप लोग कंटिन्यू पूरा चलते रहे रास्ते में खाने पीने को भी कुछ नहीं मिला. पुलिस वाले भी मिले तो मारे, सब क्यों जा रहे हो इधर से, भागो. शेवटी पुनः एकदा अच्छा ठळक बातम्या. करमाळ जवळ मालगाडीने चिरडल्याने 16 परप्रांतीयांचा जागीच मृत्यू. पायी चालून थकल्याने रात्री रुळावर झोपले होते मजूर. खासदार जलील यांनी साधला सरकारवर निशाणा. मालेगावहून परतलेल्या SRPF 72 जवानांना कोरोनाची लागण. शहरातील बाधितांची संख्या पोहोचली 468 वर. मध्य प्रदेशातील 1200 कामगारांना विशेष श्रमिक रेल्वेने भोपाळला पाठवले. इतर परप्रांतीयांची मात्र पायपीट सुरूच. आणि शिवसेनेचा गरजूंना मदतीचा हातभार. पडेगाव भावसिंगपुऱ्यात धान्याचे किट वाटप. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.